राज्यातील रिक्त असणारी केंद्रभुवनची पदे अभावित भरण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडे शिक्षक परिषदेने मागणी केलेली आहे. सन 1995 शासनाने केंद्रमुख पदाची निर्मिती केली. त्या टायमाला तालुका स्तरावरची 10 ते 12 प्राथमिक उच्च माध्यमिक शाळा प्राथमिक शाळा एकत्र करून एक समूह गट स्थापन केला होता. त्यावेळी बीएड असणारे शिक्षकांमधून केंद्रभुवनची पदं निश्चित केली होती. 10 जून 2014 ग्रामविकास विभागाने सरळ सेवा पद्धतीने केंद्रमुखाची पदे भरण्याबाबत एक शासन निर्णय निर्गमित केला. त्यामध्ये 40-30% निकष निश्चित केला होता. या संदर्भामध्ये 2018 शालेय शिक्षण विभागाने SCERTला परीक्षा घेण्याबाबत आदेश दिलेले होते. त्यासाठी 200 गुणांचा पेपरही निश्चित केलेला होता. मात्र आजपर्यंत 2014 2020 केंद्रमुखांची पदं राज्य शासनाने भरली न गेल्यामुळे आज राज्यामध्ये 4,695 पदांपैकी 2,205 पदं रिक्त आहेत. याचा ताण अतिरिक्त ताण हा शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरती होत आहे. कारण केंद्रमुख हे पद का महत्त्वाचं आहे तर शिक्षक आणि प्रशासन यांच्यामधला दुवा म्हणजे केंद्रमुख कामकाज पाहत असतात. कारण शासनाच्या आलेल्या विविध योजना असतात, शासनाने राबवलेले वेगवेगळे उपक्रम असतात आणि याची अंमलबजावणी करण्याचं काम, पर्यवेक्षण यंत्रणेचं काम आणि शाळांवरती सनियंत्रण ठेवण्याचं काम हे केंद्रमुख करत असतात. आणि म्हणून आज एका केंद्रमुखाकडे 3-3 शाळां केंद्राचा पदभार दिलेला आहे. एवढेच नव्हे तर काही ठिकाणी त्या केंद्रातील असणारे पदवीधर शिक्षक असतील, त्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक असतील, त्या शिक्षकाकडे अतिरिक्त कारभार दिल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरती परिणाम होत आहे. आणि म्हणून राज्य शासनाला आमची विनंती आहे की रिक्त असणारी महाराष्ट्रातील 2,205 पदं तातडीनं शासनाने अभावितपणे म्हणजे 11 महिन्याच्या करारावरती भरली.